इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। नगर कल्याण रोडवरील सिन्हा नदीवर जोड रस्ते आणि काँक्रीट गटारसह मोठ्या पुलाचा भूमिपूजन सोहळा। शहरातील नगर कल्याण रोड नेप्ती नाका या ठिकाणी खासदार डॉक्टर सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या पुलाचं काम आज प्रत्यक्षात सुरू होत आहे, त्यामुळे नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केलाय। तर यासाठी सुमारे 27.5 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झालाय। त्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानलेत। यासोबतच येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये या पुलाचं काम मार्गी लागेल असं आश्वासन यावेळी खासदार सुजय विखे यांनी नागरिकांना दिलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा पूल आज प्रत्यक्षात या ठिकाणी याचं काम सुरू होत आहे। जवळपास 27.5 कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले आणि मी या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना विश्वास व्यक्त करतो की 1.5 वर्षामध्ये या पुलाचं काम संपलेलं आपल्याला दिसेल। विकास करत असताना राजकारण बाजूला ठेवून जेव्हा काम केलं जातं तेव्हा नगरचं चित्र कसं बदलतं हे नगरच्या नागरिकांनी अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे। आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम केलेलं आवडत नाही, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित कार्यक्रमाला गेलेलं आवडत नाही, पण आमच्या दोघांचं धोरण एकच आहे की आम्ही कितीतरी एकमेकाबद्दल वाईट आमच्या मनात असेल पण नगर शहरासाठी आम्ही एक आहोत। जेव्हा नगरचा विकास येईल तेव्हा नगरच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून जे गेले 30 वर्ष नागरिकांनी सोसलं काय नगरला पाहायला मिळालं? आंदोलन, शिविगाळ, महानगरपालिकेच्या आयुक्तांवर शाहीफेक, उपोषण, पण विकास कधी झाला नाही। आणि म्हणून हा निर्णय नागरिकांचा आहे की नागरिकांना तेच नगर पाहायचं आहे जे 30 वर्षापासून नगर पाहतय, का एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वसमावेशक विकसित नगर पाहायचंय हे नागरिकांनी ठरवलं आणि म्हणून हे बदललेलं चित्र आज नगर पाहत। खरं तर आज या सर्व परिसराकरता एक महत्वाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि तो म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांची मागणी आहे, नगरकरांची मागणी होती आणि या मागणीप्रमाणे आजच्या पुलाचा भूमिपूजन सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। खरं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे, महेशराव तुमच्या इकडे पहिले आता एवढी लोकवस्ती नव्हती पण मागच्या 7-8 वर्षाच्या काळामध्ये आता इथं हे कल्याण रोडचं एक उपनगर चितोळे सर तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून इथं राहायला आले आणि मग तुम्हाला एकाला पाहून लोकांना वाटलं तर इथं जरा शिक्षक मंडळी जात आहे तर आपल्यासारखी माणसे देखील इथं गेली पाहिजे आणि मग एकाला एक करून अशी लोकवस्ती या परिसरामध्ये एक मोठी लोकवस्ती या परिसरामध्ये निर्माण झाली। करावं लागणार आहे, पण जेवढं पाणी येईल मंत्री साहेब ते सगळं पुराच्या खालून जाईल, पुलाच्या वर कुठलं राजकीय पाणी सुद्धा येता कामा नाही।
याची देखील आपण सगळेजण मंडळी ही खबरदारी घेण्याचं काम आपण करू. कारण की पाऊस आला काय होतं, इकडून डारावडारा होतं, तिकडून डारावडारा होतं, पावसाळ्याच्या छत्रा येत असतात, पण ते पाऊस संपला की तुम्हाला सांगतो ते लोक सापडत नाही, ते भेंडगुळ्या सुद्धा सापडत नाही. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याचे औषध फवारणी करायचं काम, त्याचा बंदोबस्त करायचं काम हे आम्ही सगळे करू. त्यामुळे तुम्ही काळजी त्याची करू नका. तुम्ही फक्त विकासात्मक काम काय होतंय हे पहा, किती दर्जा कसा होतोय त्याचे पहा आणि करायचं काम करा. आणि खरं तर या सगळ्या माध्यमातून आता भविष्यामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये, भविष्यामध्ये मान्यपेक्षा येत्या काही दिवसामध्येच खरं तर आपल्याला आता ह्या सिन्हा नदीचं आजपर्यंत कधी मोजमाप झालेलं नव्हतं. नदी पात्र किती आहे, खोलीकरण किती आहे, पण मागच्या 2016 खासदारसाहेब आम्ही त्याचा देखील पाठपुरावा केला. आणि पाठपुरावा करून राज्य सरकारच्या महसूल विभाग आणि इरिगेशन विभाग त्यांच्याकडनं मोजणी करून घेतली. याप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, श्याम नळकांडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक अवितात्या घुले, इंजिनियर हमजा तांबटकर यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. राजूर येथील सुप्रसिद्ध पन्हाळे पेडेवाले आता संगमनेर बरोबरच इतरही शहरात खास म्हशीच्या दुधापासून बनवलेला तसेच लाकडी भट्टीवर तयार केलेल्या कंदी पेड्याबरोबरच तूप, बासुंदी, खवा, सोनपापडी आणि गणेशोत्सवानिमित्तानं स्पेशल मोदक आता आमच्या शाखांमध्ये उपलब्ध. कमी साखर आणि गुणवत्तेशी कुठलीही तडजोड नाही. आमच्या शाखा पडताळणी मिल समोर संगमनेर, गणेशनगर संगमनेर, खटपट नाका अकोले, बस स्टँड समोर नारायणगाव, गणेशपेठ सिन्नर आणि शिर्डी. चला तर मग, मोदक आणि पेढा घ्यायचा आहे तर पन्हाळे यांचाच.